श्रोते हो नमस्कार आजच्या आपल्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आपण वैचारिक तसंच शिक्षणविषयक लेखन करणाऱ्या वंचितांच्या शैक्षणिक प्रश्नासोबतच अनेक सामाजिक प्रश्नांवरती विचार करणाऱ्या लेखन करणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कामे यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया हेरंब कुलकर्णी यांना श्रोतेओ नमस्कार श्रोते आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एक नामवंत लेखक संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ता अशा व्यक्तीला आपण आमंत्रित केलेला आहे त्यांचं नाव आहे हेरम कुलकर्णी हेरम सर आपलं आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार हेरम सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासनं एक शिक्षक म्हणून तर काम करतायत पण खरं बघायला गेलं तर ते एक हाडामासाचे कार्यकर्ते म्हणून या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून आहे एका छोट्याशा गावातून त्यांचा हा प्रवास सुरू झाला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले जो आदिवासी विभाग म्हणून ओळखला जातो या भागातले ते आहेत ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठीची जी तळमळ आहे ती हेरम सरांच्या अनेक लेखनातून आपल्यासमोर आलेलीच आहे हेरम सर जेव्हा तुमचे लेख आणि तुमच्या पुस्तिका किंवा तुमचे पुस्तकं जेव्हा आमच्या समोर येतात त्याची सगळ्याची वास्तविकता ही जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा हे किती विदारक सत्य आहे आणि अजूनही आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये कितपट प्रगती करायची आहे आणि याच्यामध्ये सातत्य ठेवणं किती गरजेचं आहे या सगळ्याचं भान तुम्ही आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या मनात जागे करत आलात सर मला सुरुवातीला आपल्याला एक साधासा प्रश्न आहे तो मला विचारावा असं वाटतो की आपला लेखक आणि संशोधक म्हणून जो प्रवास सुरू झाला तर नक्कीच ज्या परिसरात तुम्ही वाढलात ज्या कुटुंबात तुम्ही वाढलात ज्या सगळ्या परिस्थितीने तुम्हाला या सगळ्या लिखाणाविषयीची प्रेरणा दिली हे सगळं मला जाणून घ्यायला आवडेल मी अकोले तालुक्यातला दया पवारांचं जे गाव आहे धामणगाव तिथेच माझा जन्म झाला आणि चाळीस पंचेचाळीस वर्षापासून माझे वडील सरकारी नोकरीत तिथेच होते घरामध्ये मी एक आणि पाच बहिणी त्यामुळे सुखवस्तू घरातून राहिलेलो आहे त्याच्यामुळे तशा अर्थानं गरिबांचं जगणं किंवा हे प्रत्यक्ष माझ्या अनुभवाचा भाग नाही आहे पण मी ज्या तालुक्यामध्ये राहतो अकोल्या तालुक्यामध्ये त्या तालुक्यामध्ये शेतकरी संघटना कम्युनिस्ट पक्ष किंवा वेगवेगळ्या वेग सामाजिक चळवळी याची खूप मोठी पार्श्वभूमी आहे <laughs> आणि त्यामुळे जडणघडणीमध्ये आपण एकटे नसतो तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा एक परिणाम आपल्यावर होत असतो आणि आपण त्याच्यातून आपण घडत असतो तर त्यामुळे त्या वातावरणातून पण माझी जडणघडण नक्कीच झाली आणि लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळं त्याच्यातून ती संवेदनशीलता किंवा आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे लिहित राहिलं पाहिजे आणि छोट्या जागे असल्याचा एक फायदा असा असतो की तुमच्यामध्ये एक न्यूनगंड असतो स्वतःला सिद्ध करायची एक धडपड आपली तीव्र इच्छा असते आणि त्याच्यातून पण मग आपण एखादं क्षेत्र निवडून आपण काम केलं पाहिजे लिहिलं पाहिजे त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की शहरी भागापेक्षा छोट्या गावात राहिलात तर तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची तुमची इच्छा अधिक तीव्र काम करते आणि त्याच्यातूनच कदाचित माझं हे लेखन आणि हे सार काम झालं असेल असं मला वाटतं खूप साधं आणि खूप रांजळ उत्तर आपण दिलं पण सर तरीही कुठेतरी आपण पण त्या परिस्थितीचा भाग असतो त्याचे घटक असतो आणि तरी सुद्धा आपण हे सगळं करतो म्हणजे ते ऍडिशन असतं ते नेहमी एक सरप्लस गोष्ट असते ती इतक्या सहज होणं शक्य नसतं पण या सगळ्या याच्यामधनं तुमचे जे लेखनाचे विषय होते ते खूप वैविध्यपूर्ण होते म्हणजे त्याच्यामध्ये अनेक विषय आम्हाला सापडत गेले म्हणजे की जरी ग्रामीण भाग हा जरी फोकस असला त्याचा तरीसुद्धा शिक्षणाविषयी होता शिक्षकांविषयी होता फार वेगळी गोष्ट म्हणजे तुम्ही कृष्णमूर्तींविषयी लिहिलेलं आहे हे जे सगळं वैविध्य आहे विषयांचं त्याची तुम्ही पकड कशी केली आणि त्यातल्या त्यातही तुम्ही फिरून अभ्यास करता अनेक संस्थांना व्हिजिट देऊन करता तर ही सगळी पद्धत कशी आणि तुम्ही तुमचा विषय कसे निवडता चांगला प्रश्न विचारला कसं आहे सुरुवातीला मी विनोदी कविता लिहायचो <laughs> ज्याला राजकीय वात्रटिका किंवा प्रासंगिका म्हणतो आणि त्यात माझं मी त्याच्याकडे करिअर म्हणून बघत होतो त्याच्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्याचे कॉलम पण माझे चालले आहेत त्यानंतर त्याचे मी कार्यक्रम पण करायचो त्याच्यानंतर मग विनोदी लेखन करायला लागलो ते विनोदी लेखन चांगल्या दर्जाचं होतं पण जेव्हा मला असं जाणवलं की हे सगळे मी जग जेव्हा वंचितांचं बघितलं तेव्हा ते माझे विनोदी लिखाण गळून पडलं आणि मला असं वाटलं की आपण गंभीरपणे या सगळ्या प्रश्नांना भिडलं पाहिजे म्हणजे अगदी उलटा प्रवास उलटा प्रवास सुरू झाला आणि दुसरं असं की माझ्यामध्ये एक वेगळा कॉम्प्लेक्स आहे म्हणजे मला कॉलेजला असताना आपण पूर्णवेळ समाजकार्य करावं घर सोडून जावं आणि आपण पूर्णवेळ काम करावं अशी माझ्यामध्ये खूप तीव्र इच्छा होती पण एकुलता एक असल्यामुळं किंवा बाकीच्या जबाबदाऱ्यांमुळे मी ते करू शकलो नाही तर ती बोच मला कायम लागलेली आहे की एक आयुष्य आपल्याला मिळतं आणि ते पण आपण आपल्यासाठीच जगतो आपण काही लोकांसाठी काही करू शकलो नाही आणि नंतर मग आपण संसारात पडलो किंवा संसारामध्ये मग आपण काही पूर्ण वेळ काम करू शकत नाही आणि त्यामुळं मग मला असं वाटलं की आता नोकरी आणि घर हे अगदी मिनिमम लेवलला ठेवून उरलेला सगळा वेळ आपण हे सामाजिक वर्यंसाठी किंवा गरिबांसाठी खर्च केला पाहिजे अशी माझ्या बॅक ऑफ द माइंड ती एक तहम आहे माझी आणि त्याच्यातून येतं म्हणजे मला स्वतःमध्ये प्रचंड अपराधी भाव आहे म्हणजे माझा थोडाही वेळ जरी वाया गेला तरी मला असं वाटतं यार या काळात मी एवढं करू शकलो असतो आणि मग दुसरं माझ्या असं लक्षात आली मर्यादा की आपण नोकरीमुळं किंवा बाकीच्या गोष्टींमुळं संघटनात्मक काम करू शकत नाही किंवा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन गरिबांमध्ये काम करू शकत नाही मग आपण करू काय शकतो तर मी जेव्हा लहायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपलं लिखाण लोकांना आवडतं आहे आपली शैली आवडते आणि लोकांना असं वाटतं की यांच्या लिखाणात एक सहजता आहे आणि येते वास्तवाचं भान आहे आणि मग मला ज्यावेळी असं वाटलं की आपली शैली चांगली आहे आणि मग त्याच्या आधारे माझ्या असं लक्षात आलं की आपण फक्त लिखाण करतो ते तेवढंच मन लावून आपण केलं पाहिजे आणि ते वंचितांच्या गरिबांच्या बाजूने केलं पाहिजे आणि मग मी एक, -एक प्रकल्प घ्यायला लागलो की बा दरवर्षी किमान एक पुस्तक किंवा एक प्रकल्प करायचा आणि मग त्याच्यातून माझी ही पुस्तकं घडत गेली पण मग ते अगदी मी ठरवून करतो की आता हा विषय घेऊन याच्यावर आपल्याला काम करायचं हा विषय घेऊन काम करायचं म्हणजे जे कृष्णमूर्ती मी शिक्षक असताना मला असं जाणवायला लागलं की बा आपण मुलांच्या बाबतीत खूप कठोर आहोत आणि कृष्णमूर्ती जी सांगतायत त्याच्याशी आपला काही नातच नाही मग मी कृष्णमूर्तींचा अभ्यास करायला लागलो कृष्णमूर्तींची ऐंशी पुस्तकं वाचली कृष्णमूर्तींच्या भारतातल्या ज्या शाळा आहेत त्या हो। मला समजून घ्याव्याशी वाटल्या आणि मग मी त्या प्रत्येक शाळेत आठ आठ दिवस राहून त्याच्यावर केलं तसंच साने गुरुजींवर हो। पुस्तकाचं केलं किंवा परीक्षेमुळं आत्महत्या होण्याचं प्रमाण वाढलं होतं त्या काळामध्ये मी परीक्षेला पर्याय काय नावाचं पुस्तक संपादित केलं अगदी म्हणजे की काउन्सिंग पुस्तकात असा एक एक विषय घेऊन मी ते करत जातो म्हणजे मला जो प्रश्न असा भेटतो की याच्यावर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तर मला असं वाटतं की वैचारिक मांडणी करणारी पुस्तकं शेगडो आहेत हजारो आहेत आकडेवारी प्रचंड उपलब्ध आहेत पण एखादा प्रश्न खूप वेळा बोलला गेल्यामुळे त्याच्यातली तीव्रता गेलेली असते अशा वेळी तुम्हाला प्रत्यक्ष फिरून जर तुम्ही ते मांडलं तर ते जास्त ताकदीने पुढे येतं उदाहरणार्थ शालाबाहजी मुलांचा प्रश्न महाराष्ट्रात गाजत होता आणि मला असं वाटलं की ही जी आकडेवारी किंवा हे जे सगळं बोललं जात आहे ते काही समाधानकारक नाही आहे आणि समाजाच्या संवेदनेला हा प्रश्न भेडवला पाहिजे मग मी परत महाराष्ट्रातल्या एकोणावीस जिल्ह्यामध्ये फिरलो आणि शालाबाईजी मुलं मग बालकामगार असतील वेश्यांची मुलं असतील दगडखान कामगार असतील त्यांच्या मुलांचे प्रश्न काय असं दोनशे त्र्याऐंशी पानाचं पुस्तक मी लिहिलं आणि त्याच्यानंतर संवेदना जागृतीला त्याची मदत झाली तेच मी वेतन आयोगाच्या बद्दलच्या पुस्तकात असेल किंवा अलीकडच्या दारिद्र्याच्या शोधयात्रेच्या पुस्तकात करायचं असेल मला वाटतं की जो मुद्दा मला भेटला आहे त्यामध्येच मी थेरॉटिकल अभ्यास करतो त्याच्याबद्दलचं जे जे उपलब्ध ते वाचून काढतो त्यातल्या तज्ञांना भेटतो आणि प्रत्यक्ष फिरतो आणि मग ते तिन्हीचं मिळून जे बनतं ते माझं पुस्तक असतं <laughs> खूपच छान सुरुवात तुम्ही केली की तुम्ही वात्रे टीका करत होता म्हणजे गमतीपासून तुम्ही गांभीर्याकडे कसं वळालात हा छोटासा प्रवास होता आणि हाच खरं तुमचा लेखनाचा आणि एक संशोधक होण्यामागचा प्रवासाचा उलगडा तुम्ही इथे करून दिलात तुम्ही आताही मुलांना इंग्रजी हा विषय शिकवतात तर तुमचं घर आणि तुमचं हे असं संशोधनाचं काम असं दरवेळेला चालूच असतं तर तुमचा नेमका दिनक्रम कसा असतो म्हणजे तुम्ही तुमच्या ह्या चोवीस तासाची नेमकी विभागणी कशी करता आणि त्याला मग कार्यरूपात कसा आणता हा प्रश्न मला फार महत्वाचा वाटतो याचं कारण असं की जेव्हा नोकरी करणारा माणूस लिहित असतो तेव्हा अनेकदा असं समज होतो की हा बहुतेक शाळेत शिकवण्याऐवजी पुस्तकच लिहित असलं पाहिजे असं माझ्यावर कधी कधी माझी विरोधक टीका माझ्याशीर पण टीका होते पण खरं सांगतो की माझ्या नोकरीच्या काळामध्ये तुम्ही मला फोन जरी केला तर वर्गावर मी अगदी शिक्षण मंत्र्यांचा पण फोन घेतलेला नाही मला असं वाटतं की शाळेमध्ये असताना तुम्ही वेळ तुमच्या कामाला समर्पित असलं पाहिजे पण हे मी करू शकतो याचं कारण असं की टाइम मॅनेजमेंट जे आहे ते टाईम मॅनेजमेंट मी खूप चांगलं केलं आहे जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बाबा आपल्याला नोकरी करून हे करायचंय तर मग त्यासाठी तुम्हाला वेगळे तास कोणी देणार नाही मग या काळातच करावं लागेल तर मग मी शिक्षकांना मिळणारी जी सुट्टी आहे त्या सुट्टीचा खूप चांगला वापर करतो म्हणजे आता मे महिन्याची सुट्टी चालू आहे तर या काळात मी पंधरा दिवसापासून घरातून बाहेर पडलो आणि मग मला वर्षभर पुढं जी कामं करायची आहेत कुठे दगडखानेवर लिहायचे कुठे गरिबांबद्दल लिहायचे तर त्या सगळ्या ठिकाणी मी या पूर्ण सुट्टीत फिरून घेतो म्हणजे सगळ्या सुट्ट्या ज्या आहेत त्या मी फिरण्यामध्ये घालवतो फार तर कधीकधी रजा घेतो पण सुट्टीचा दिवस आणि घरी असताना मी सकाळी सहा ते सातपर्यंत मी रोज मेडिटेशन करतो व्यायाम करतो आणि मग सातच्या पुढे शाळेत जाईपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत शाळेची तयारी आणि बाकीचं लिखाण वाचन करतो शाळेतून आल्यानंतर सुद्धा फिरून आलो की पूर्णवे रात्रीपर्यंत ते करतो एखादी सुट्टीच्या दिवशी मी अडीचशे अडीचशे पानं वाचतो किमान किंवा सुट्टीच्या दिवशी मी वीस वीस पानंसुद्धा टाईप केलेली आहेत अनेकदा आणि मुख्य म्हणजे टी व्ही मी अजिबात बघत नाही म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला टी व्ही लावता पण येत नाही म्हणजे आमच्या घरचा रिमोट जर माझ्याकडे दिला आणि मला सांगितलं टी व्ही लावून दाखवा तर मला टीव्ही पण लावता येत नाही म्हणजे टीव्हीच्या कार्यक्रमात मी अनेकदा असूनसुद्धा टी व्हीवरचा कुठलाही कार्यक्रम मी बघत नाही त्याच्यानंतर सोशल मीडिया जो आहे तो सोशल मीडियासुद्धा मी मग मोबाईलमधून काढून त्या कॉम्प्युटरमध्ये टाकून फेसबुक फक्त विशिष्ट वेळेस बघायचं म्हणजे सोशल मीडियाचे पण मी ॲडिक्ट झालो होतो मध्ये मला असं जाणवलं मग ते पण मी कंट्रोल करतो आणि मग विनाकारण गप्पा मारत फिरणं किंवा या गोष्टी लग्नकार्य वगैरे हे सगळं कमी करून फक्त मग फोकसड किंवा या महिन्यापर्यंत आपल्याला स्क्रिप्ट द्यायची एवढं पुस्तक पूर्ण करायचं या दिवसात एवढं वाचून करायचं आपल्याला या दोन विषयांचा अभ्यास आणि त्याच्यावरची मांडणी हे कसं ठरवता हे खूप सुरुवातीलाच ठरवता की समोर येत हो जातील विषय कसं कार्यकर्ता म्हणून जे जे गोष्टी अंगावर येतात तेव्हा ते करावं असं वाटतं म्हणजे आता जेव्हा मला शिक्षक म्हणून असं जाणवलं किंवा शिक्षकांना जे कृष्णमूर्ती माहीत झाली पाहिजेत मग त्या काळात मी ठरवलं या वर्षामध्ये आपण कृष्णमूर्तींवरच लिहायचं साने गुरुजींच्याबद्दल मी जेव्हा अमानेरला गेलो पहिल्यांदी अमानेरला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की साने गुरुजींनी शिक्षक म्हणून जे काम केलं ते महाराष्ट्राला माहीतच नाही फारसं मग मी तिथं संकल्प केला की संकल आपण पुस्तक लिहायचं असाच मे महिना होता आणि डिसेंबरपर्यंत मी ते पुस्तकही पूर्ण केलं मग साने गुरुजींवरची पस्तीस पुस्तकं मिळवली अनेक ठिकाणी जाऊन झेरॉक्स काढून आणल्या मग माझी पद्धत अशी असते की एकदा विषय ठरला की मग त्यातल्या सगळ्या तज्ज्ञांना भेटायचं आता गरिबीचं पुस्तक लिहिताना मी पुण्यामध्ये आलो होतो आणि मग पुण्यामधल्या सगळ्या अर्थशास्त्रीय संस्था विद्यापीठ किंवा त्यात काम करणारे लेखक कार्यकर्ते अगदी पी सायनाथपासून आणि लावचटांपासून चटनापासून सगळ्या जवळजवळ तीस एक लोकांना मी भेटलो मग इंटरनेटवरती सगळंच ते त्याच्याबद्दलचं शोधणं त्याच्याबद्दलची पुस्तकं लायब्ररीतून आणणं असं वा वाचणं वाचल्यानंतर मग प्रत्यक्ष फिरणं प्रत्यक्ष फिरल्याने तो जिवंत फिरलं आणि त्याच्याबद्दल प्रसिद्ध झालेलं वाचत राहणं hmm. असं म्हणजे लोकांशी बोलणं वाचणं आणि फिरणं असं कॉम्बिनेशन करून ते येतं पण तो विषय असं अंगावर येतो मला असं वाटतं की तुम्हाला ज्यावेळी असं जाणवतं ना की हा विषय आता आपल्याला खूप भावतोय आणि याच्यावर आपण लिहिलं पाहिजे hmm. मग ते व्हायला लागतं आता मध्यंतरी शिक्षकांच्या समोर मी भाषणं द्यायचो hmm. आणि शिक्षकांना मी वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल माहिती सांगायचो तर शिक्षक असे भारावून जायचे आणि विचारायचे सर हे पुस्तक कुठं मिळेल मग मला असं वाटलं की आपणच का लिहू नाही की लगेच मग मी शिक, शिक्षकांसाठीच्या चोपन्न पुस्तकांचा चोपन परिचय करून देणारा पुस्तक लिहिलं बखर शिक्षणाची आणि मग शिक्षक ती पुस्तकं मिळवायला लागली वाचायला लागली असं गरजेतून म्हणजे कुठला तरी एखादा विषय क्लिक झाला की मग मी तो सोडून देत नाही आता पुढच्या वर्षी मला असं वाटतं किंवा समजा ह्या गरिबीबद्दलचं आपण पुस्तक लिहिलं पण महाविद्यालयातले तरुण आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मुलं आहेत यांनी गरिबांविषयीचं जे लिखाण आहे ते वाचलं पाहिजे मग मा मराठीत दलितांची आत्मकथना आहेत भटक्यांची आत्मकथना आहेत तर अशा पुस्तकांची मी यादी करायला घेतली ती जो सत्तरांशी झाली मला असं वाटलं की आपण या पुस्तकांचा परिचय कॉलेजच्या मुलांसाठी लिहिलं पाहिजे की आता पुढच्या वर्षी मी ते लिहावस वाटतं की मी लगेच ती पुस्तक जमायला वाचायला सुरुवात करणार असं मी एक वर्ष एक विषय एक प्रकल्प असं करून ते करत राहतो खरं तर तुम्ही या निमित्ताने समृद्ध होताच या सगळ्या प्रवासात आणि तुम्ही अनेकांना पण समृद्ध करता म्हणजे ज्यांच्यापर्यंत तो विषयाचा आवाक सुद्धा पोचलेला नसतो तिथे ते लोकांना आपलासा वाटेल विषय असा समजून सांगण्याची शैली आहे आपल्या लेखनात सर तुमच्या एका लेखामध्ये असा उल्लेख आहे की तुमचं बालपण खूप आनंदीत गेलं किंवा खूप oh. मजेत गेलं तुमच्या पाच बहिणी होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही होता त्यामुळे तुमचे फार लाड झाले तुमचं फार कौतुक व्हायचं हवे ते लाड पुरवले गेले तुमचे त्यामुळे तुम्ही खूप आनंदी आयुष्य जगलात आणि तसं बघायला गेलं दुःख फारसं काही आलं नाही वाट्याला पण जेव्हा एखादा माणूस स्वतःच्याच आनंदात खूप असतो तर त्याला इतरांचं दुःख समजणं अवघड असतं पण तरी सुद्धा तुमचं एक पण असं आहे की सामाजिकदृष्ट्या तुम्ही शिक्षक म्हणून जरी काम केलं तरी नंतर नंतर तुम्ही या चळवळींशी किंवा नाहीरे वर्गांचे प्रश्न मांडण्याचा जो अट्टाहास तुम्ही धरलात आणि तुम्ही त्याला धरूनच आजवर काम करत आलेला आहात की त्यांच्यापर्यंत हे विषय पोचले पाहिजेत किंवा त्यांचे प्रश्न इतरांपर्यंत पोचले पाहिजे हे तुम्हाला कुठून वाटलं आणि त्याची जिद्द कुठून निर्माण झाली आणि तुम्ही त्याच वाटेवर वा अजूनही आहात मला ते जाणून घ्यायला हे वेगळं निरीक्षण तुम्ही मांडलं बरोबर आहे कारण बऱ्याचदा कसं असतं की माझं बालपण खूप दुःखात गेलं किंवा मी खूप संघर्ष करून पुढे आलो असं सांगण्यामध्ये तुमचे मार्क वाढतात त्यामुळे तसं नसलं तरी अनेकदा लोक सांगतात <laughs> परंतु मला असं वाटतं की आ, मी मध्यमवर्गीय कुटुंबात चांगल्या पद्धतीने जगून सुद्धा मला इतरांच्या संवेदनाविषयी वाटू शकतं तर हे इतर मध्यमवर्गीयांना प्रेरक ठरू हो शकते ही गोष्ट म्हणून ते मला जास्त सांगणं महत्त्वाचं वाटतं की आपण जरी आनंदी असलो आपण जरी सुखी असलो तरी ती संवेदना जी आहे ती संवेदना कोणत्याही माणसाला ती जाणू शकते त्या दृष्टीने आपण बघितलं तर मला आठवतं की मी ज्यावेळी गोने जे पुस्तक आहे ते पुस्तक ज्यावेळी वाचलं तर त्यावेळी मला असं वाटलं की ते गोणी दांडेकरांनी मध्य प्रदेशमधल्या आदिवासींचं वर्णन केलं आहे किंवा अनिल अवचटांची पुस्तकं जेव्हा मी वाचली तेव्हा अनिल अवचटांच्या पुस्तकाने मला जास्त रिपोर्टासारखी पुस्तक किंवा ही पुस्तक तर ती वाचल्यानंतर मी जास्त हादरलो आणि असंही जग असू शकतं का मग माझ्या कॉलेजमधल्या मी शेतकरी मित्रांशी बोलायचो किंवा ते उत्पादन खर्च काढून घ्यायचो की गावाला किती रुपये लागतात आणि मग विक्री किती मिळते तर मला ते पटायचंच नाही की असं कसं होऊ शकतं किंवा फुटपाथवर आमच्या गावाच्या बाहेर पालं टाकलेले लोक जेव्हा बघायचो मी किंवा मी माझ्या जगण्याशी तुलना करायचो तर माझ्यामध्ये संवेदना आहे आणि एक अपराधी भाव पण आहे की मला अशी माणसं पाहिल्यानंतर किंवा असं वास्तव पाहिल्यानंतर माझ्यामध्ये एक अपराधी भाव येतो आणि मी स्वतःला जबाबदार धरायला लागतो म्हणजे मी असं म्हणत नाही की शासनाने हे करावं किंवा त्यांनी ते करावं तर ती शासनाची जबाबदारी आहे समाजाची जबाबदारी आहे पण मी मला हिरंब कुलकर्णीला प्रश्न विचारतो की हा प्रश्न आहे इथे तू काय करणारे बोल आणि मग मी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो आणि मग त्याच्यातून माझी कृती घडते की मग किमान मी लिहिलं पाहिजे मी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि अशा अपराधी भावनातून माझं ते सगळं लिखाण येते की मागे जसं मी म्हटलं की मला असं वाटतं की स्वतःला झोकून देऊन पूर्ण वेळ मी त्या लोकांसाठी काम केलं पाहिजे पण जर ते काम मी करू शकत नसेल तर किमान मग लेखनातून तरी त्या संवेदना जागा केल्या पाहिजेत त्याचं कारण असं की आज सगळ्यात मोठी गरज ही आहे की प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांची जितकी गरज आहे तितकी आज जो वेगाने वाढणारा हा जो मध्यम वर्ग आहे या मध्यम वर्गापर्यंत गरिबांच्या संवेदना पोहोचवणं हे प्रश्न माहीत होऊ देणं कारण आज आज असं झालं आहे की उत्तरांचा सोडा प्रश्नच माहीत नाहीत लोकांना आपण जर सांगितलं ना असं असतं हो असं असतं आम्हाला माहीत नव्हतं पण मध्यमवर्गाच्या अंतकरणामध्ये नक्कीच प्रेम आहे ते प्रेम आपण या दिशेला वळवलं पाहिजे किंवा त्यांच्यामधले जे, कि जे दातृत्व आहे ते पुन्हा गरिबांकडे आपल्याला जर वळवायचं असेल तर त्यांच्या आत्मकेंद्रित जगण्याला जो एक परियग आहे तो वंचितांच्या जगण्याचा देण्यासाठी लिहिलं पाहिजे या कर्तव्य भावनेतून मी लिहितो अगदी महत्वाचा मुद्दा आपण मांडला तिथे सर हे सगळं काम करत असताना तुमचे विचार मांडत असताना संख्यावारीचा अभ्यास करता करता अनेक गाव फिरून अनेक शाळा कॉलेजेस मुलांना भेटून परिवारांना भेटून समाजातील विविध घटकातील म्हणजे कामगार वर्गातील अनेक लोकांना भेटून तुम्ही तुमची मांडणी करत आलेला आहात ही सगळी मांडणी केल्यानंतर तुम्हाला एक कुठंतरी छोटस समाधान पण असेल की मी हा प्रश्न लोकांपर्यंत मांडला पण तितकंच निराशा पण येत असेल की मी मांडलेल्या प्रश्नावर पुढे जाऊन नेमकं काय का होतंय काय नाही होतंय त्याचा आपल्याला त्रास होत असतो पण तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एक वेगळा प्रकल्प निवडता आणि पुन्हा तितक्याच ताकदीने काम करता आणि तितक्याच उत्तम दर्जाचं तुमचं काम समोर येत आलेलं आहे या सगळ्या मागे नक्कीच कुठलं तरी एक आदर्श व्यक्ती म्हणा पुस्तकाच्या रूपात म्हणा किंवा संकल्पनेतनं म्हणा कुणीतरी मार्गदर्शक नक्कीच असणार तर मला ते जाणून घ्यायला आवडेल की तुमचे आदर्श कोण मार्गदर्शक कोण तुम्ही सुरुवातीला खूप छान मांडलं की समाधान कोणतं वाटतं आणि दुःख कोणतं वाटतं त्याच्याबद्दल आधी सांगतो तिकडं दारिद्र्याची शोधयात्रा नावाचं माझं अहवाल प्रसिद्ध झाला तर मी महाराष्ट्रातल्या चोवीस जिल्ह्यातल्या एकशे पंचवीस गावांमध्ये फिरलो आणि त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलं त्या पुस्तकाच्या निमित्ताने मला समाधान हे मिळालं की मोठ्या प्रमाणावर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील किंवा वाचक असतील किंवा मध्यमवर्गातल्या अनेकांनी आम्हाला माहीतच नव्हतं आणि हे जग तुम्ही आम्हाला परिचित करून दिलं आणि आकड्यांपलीकडं माणसं जगतात कशी आज महाराष्ट्र जे विकसित राष्ट्र वगैरे जे म्हटलं जातं तर महाराष्ट्राचा जो दुसरा चेहरा आहे म्हणजे गरीब महाराष्ट्र तर तो, तो गरीब महाराष्ट्र तुम्ही आम्हाला दाखवला तर त्यामुळे त्या पुस्तकांनी समाधान मोठं दिलं पण तुम्ही जसं म्हणालात की निराशा येते का तर निराशा नक्कीच येते की आपल्याला ओरडल्याचं समाधान मिळतं म्हणजे प्रश्न मांडल्याचं समाधान मिळतं परंतु उत्तराच्या दिशेने त्याची काही हालचाल होत नाही पण अशा विमानात येतं की आपण दुसरं काय करू शकणार आहोत म्हणजे आपण लिहूच शकणार आहोत म्हणून आपण पूर्ण ताकदीनं लिहिलं पाहिजे पण मग यासाठी जी प्रेरणा जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा कधीकधी कधी असं वाटतं की त्या क्षेत्रात काम केलेली जी माणसं आहेत समर्पित भावनेने तर त्यांचे डोळ्या डोळ्यापुढे यायला लागतात की किमान असं वाटतं की आपण लिहितोय आपल्याला आप किमान नाव आहे आपल्याला लोक ओळखतात किमान आपण मांडलेली गोष्ट समजून घेतात पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये निरपेक्षपणे काम करणारे कितीतरी कार्यकर्ते आहेत मेधा पाटकरांपासून शेकडो कार्यकर्ते की ज्यांची सुद्धा या व्यवस्थेवर उमटली आणि असे बिनचेहऱ्याचे हजारो कार्यकर्ते आहेत तर मग त्यांच्याकडे मी बघतो की अरे आपण नुसतं लिहितोय तरी निराश व्हायचं काय कारण ही माणसं लढतायत जगतायत ती मला जास्त महत्वाची वाटते आणि गुरुजी हे मला खूप जवळचे वाटतात की कारण याचं कारण असं सा की साने गुरुजी हे कृतिशील विचारवंत होते साहित्यिक होते की त्यांच्यामध्ये त्यांना जे प्रेम ही त्यांच्या आयुष्यातली महत्वाचे केंद्र बिंदू मानला की वंचितांविषयी जगाला प्रेम मारपावे ही जी त्यांची संकल्पना आहे किंवा जगी जे पद दलित ज्यांना उचलून घ्यावं असं ते गुरुजी म्हणतात तर ती मला प्रेरणा म्हणजे गुरुजी काही पण बनू शकले असते एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू बनू शकले असते पण गुरुजींनी संपूर्ण आयुष्य फक्त लेखनासाठी आणि या वंचित माणसांच्या उद्धारासाठी वापरलं तर म्हणून मला असं वाटतं की साने गुरुजी हे मला माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती वाटते वा खूपच छान आणि सर तुमचा मूळ पिंडच हा कार्यकर्ता असल्याचा आहे तुम्ही आतापर्यंत करत आलेल्या सगळ्या लेखनाचं क्रेडिट सुद्धा तुम्ही या सगळ्या इतर गोष्टींना देत आलेला आहात तुम्हीच तुमच्या एका लेखात असं म्हटलेलं आहे की एका विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाला जगण्याचे वास्तव तुम्ह शिकवले आणि मध्यमवर्गीय जगाचा परीघ विस्तारून कार्यकर्त्याचे पंख त्या अनुभवाने तुम्हाला मिळत गेले तर तुम्ही असं ह्या विविध गोष्टींचा अनुभव घेत घेत तुम्ही लेखन केलं आणि त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही त्यांना दिलं सर याच्या पलीकडे जनरली असं बघितलं जातं की जर आपण एका क्षेत्रातले असू म्हणजे आता शिक्षण क्षेत्रातले असू तर आपली आवड छंद म्हणून जी गोष्ट जोपासली जाते ती इतर अगदीच वेगळ्या फील्डमधली असते वेगळ्या क्षेत्रातली असते पण तुमचं मात्र त्याच दिशेने सगळं जाताना आपल्याला दिसतंय की तुमचे आवडते लेखक सुद्धा त्याच विषयाचे आहेत की ज्यांनी वंचितांसाठी किंवा विचार करावा असेच लेख तुम्हाला आवडतात किंवा असेच लेखक तुम्हाला आजवर आवडलेले आहेत तुम्ही वंचित भागातच शिकवलेलं असल्यामुळे तुमचं परत पुन्हा त्यांचे प्रश्न मांडण्याकडेच तुमचा कल आहे म्हणजे तुम्ही सतत त्याच गोष्टीत आहात आणि त्याच गोष्टीचा विचार करताय तर तुम्ही स्वतः एक थोडस या गोष्टीतनं आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे का किंवा थोडंसं काही वेगळं करावं असं वाटतं का असं कधी वाटलं का असं वाटतं ना नक्कीच कारण माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही करू शकतो म्हणजे चांगली मध्यमवर्गाला रिझवणारी व्याख्यानं देऊ शकतो पुन्हा विनोदी लिखाण करू शकतो किंवा पालकत्वावर व्याख्यानं देत फिरू शकतो कारण क्षमता असणाऱ्या माणसाने आणि चिकटी आहे माझ्याकडे त्यामुळे मी ठरवलं तर पाहिजे त्या गोष्टी करू शकतो पण मला ती शेवटची माणसं दिसतात आणि मला असं वाटतं की आपल्या करिअरपेक्षा ती जी शेवटची माणसं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला झोकून दिलं पाहिजे आणि दुसरं असं होतं की आपल्याला तो विषय समजत जरी नसेल पण ती तळमळ तुमच्याकडून ते करून घेते म्हणजे आता उदाहरणार्थ जेव्हा मी दारिद्र्याची शोधयात्रा पुस्तक लिहिलं तेव्हा मला दारिद्र्य रेषा मोजतात कशी इथपासून काहीच माहीत नव्हतं किंवा शासनाच्या कुठल्याच योजना माहीत नव्हत्या किंवा थाव्या वेतन आयोगाच्या जेव्हा मी पुस्तक लिहिलं तेव्हा मला बजेट कशाचे खातात बजेट काय असतं किंवा हे खर्च कसे ठरतात पण मी अगदी महाराष्ट्राच्या सगळ्या आर्थिक पाहण्यांपासून वेगवेगळ्या अर्थतज्ञांना वेग भेटून ते बजेट समजावून घेतलं किंवा आता दारिद्रेषेच्या निमित्ताने रोज पंचायत समितीमध्ये जाऊन प्रत्येक विभाग समजून घेतला जिल्हा परिषदेत गेलो तो विभाग समजून घेतला आता दगडखानीवर समजा मी लिहिलं तर मग दगडखानीच्या रॉयल्टीपासून तर सगळं त्यांचं चक्र मी समजून घेणार की वीट भट्टी म्हटल्यानंतर वीट बनते कशी इथपासून मी सगळं समजावून घेतो तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये असं एक लहान मुले आहे माझ्यामध्ये प्रचंड जिज्ञासा आहे एखाद्या पत्रकाराची आणि मग ती ती जिज्ञासा तुम्हाला ती शांत बसू देत नाही ती तुम्हाला खोल, mm. खोल खोल खोलखोल घेऊन जाते मध्ये माझे काही मित्र मला म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत oh. तर मी म्हटलं की अरे हा फार महत्वाचा विषय की लगेच मी पंचेचाळीस गावांमध्ये मी आणि माझ्या एक दोन मित्रांबरोबर गेलो आणि त्यांच्यासोबत विठ्ठलराव शेवाय असतील किंवा हृदयास धुमा असेल त्यांच्यासोबत जाऊन मी पूर्ण भागाचा अभ्यास करून सर्वे आकडेवारी करून आला तेव्हा मला असं वाटतं की आपण खोलवर एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करून मांडल्याशिवाय ते तुम्हाला गांभीर्याने घेत नाही तुम्हाला अस्वस्थ होतंय ना मग त्या प्रश्नावर तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाचा आणि प्रत्यक्ष फिरण्याला महाराष्ट्रातले लोक आधी गांभीर्याने घेतात असं मला लक्षात आलं म्हणून मग प्रत्यक्ष अभ्यास करून आणि तुम्हाला अवगत नसलेल्या गोष्टीचा अभ्यास केल्याने तुमचं व्यक्तिमत्व आणि ज्याच्याकडे लोकांनी पण वाढावं असं तुम्ही सहजपणे इथे सांगून गेलात की आपल्याला सगळ्यांना तळमळ असते पण ती तळमळ आपण कुठेतरी जिरवतो जर त्याला त्याच वेळेला थोडंसं अटेन्शन दिलं तर कदाचित त्याचं एका वेगळ्या गोष्टीत रुपांतर होऊ शकतात सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की विविध विषयांवर लिहित गेलात विषय निवडलेत आणि मग लेखक म्हणून आता लोकांच्या समोर आलात सगळी कामं करत असताना या लोकांशी संवाद साधन तर तुम्ही मुळात त्यांच्याशी संवाद कसा करता कारण सहजपणे मन खोलून बोलत नाही तर तुमचा यांच्याशी संवाद कसा होतो सुरुवातीला मला एखाद्या समाजाला जर भेटायचं असेल तर मग मी माझ्या काही जवळच्या मित्रांशी चर्चा करतो एक शांताराम गजे म्हणून माझे एक चांगले पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी मी आधी त्या विषयावर बोलतो आणि त्याच्यानंतर त्या लोकांमध्ये गेल्यानंतर मला आपण आधुनिक असल्याची पहिली लाज वाटते असं वाटतं की या लोकांशी आपण कम्युनिकेटच होऊ शकत नाही बर। कारण त्यांची संवादाची जी शारीरिक भाषा आहे आपली शारीरिक भाषेमध्ये एक प्रकारचा अहंकार आहे किंवा एक उद्धटपणा आहे तर तो, तो उद्धटपणा त्या लोकांपर्यंत पोहोचतो तर मग मला काही त्याचे तंत्र समजत गेले मी डॉक्टर अनिल आवचटांना जेव्हा भेटलो की अनिल अवचांना म्हटलं लोकांशी बोलायचं कसं <laughs> तर ते म्हणाले हा प्रश्न तुला पडतो म्हणजे अरे आपण जसं मित्राशी बोलतो तसं त्यांच्याशी बोलायचं मग ते बोला <laughs> म्हणाले वही पेन कधीच काढायचं नाही त्यांच्यासमोर कारण त्यांना भीती वाटते की हा आपली काहीतरी माहिती नाही तो एक काय त्यामुळे वही पेन कधी काढायचं नाही अनौपचारिक बोलायचं आणि औपचारिक प्रश्न त्यांना मुलाखतीसारखे विचारायचे नाहीत म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारल्यासारखं मग काय काय कसं चाललंय ओनलंय पडतंय सध्या मग आता यंदा काय पेरणार शेतीत पावसाचं काय खरं नाही असं अनौपचारिक बोलत बोलत त्यांना खुलवत नाहीचं की त्यांना शेवटपर्यंत सुगावं लागला नाही पाहिजे की हा माणूस आपली माहिती काढायला आला आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि मग ते मला खूप पटलं त्यामुळे मग मी एखाद्या वस्तीमध्ये गेलो समजा आता काल मी डेक्कनच्या पुलाखाली राहणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये गेलो तर वही पण लवकर न काढता त्यांच्याशीच बसणं त्यांच्याशी बोलणं किंवा दगडखानीत जरी गेलं हो। तरी उन्हाचा विषय काढणं हे कारण गरीब माणसांना आधीच न्यूनगंड आणि भीती खूप असते त्यांना असं वाटतं की अनेकांनी त्यांचं शोषण केल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कमावण्यासारखं खूप थोडं आहे हाही आपल्याकडून काहीतरी काढून देणार काय आणि भीती असल्यामुळे हो। त्यांना असं वाटतं की पोलीस अधिकारी हे आपली काहीतरी माहिती नाही आले काय तर त्या लोकांशी त्यांच्या भाषेमध्ये बोलण्यासाठी आणि आजकाल ग्रामीण भागात कच झालं की पूर्वी लोक खुलून बोलायचे आता लोक जास्त बोलत नाहीत त्यामुळं मी काय करतो की त्या भागात जाताना त्या भागात काम करणारी जी स्वयंसेवी संस्था आहे त्या स्वयंसेवी संस्थेचा एखादा कार्यकर्ता नेतो समजा समजा बाबा नंदुरबारमध्ये गेलो किंवा इकडे चंद्रपूरला गेलो तर तिथं काम करणारे जे आमचे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत नेलं की मग त्यांचं त्यांचं कम्युनिकेशन असतं ते सांगतात पण शेवटी त्यांना खुलवण्यासाठी त्यांच्या सुखदुःखाशी पत्रकारितेसारखे अगदी टोकदार प्रश्न विचारून चालत नाही दुसरं मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा सा की गरीब जे बोलतात त्यापेक्षा जे बोलत नाही त्याच्यातल्या त्या बिटवीन द लाईन्स वाचणं खूप अवघड असतं म्हणजे समजा आपण एखादा त्यांना प्रश्न विचारला किंवा तुमच्यावर अन्याय होतो तुम्ही लढला का नाही तुम्ही काने, काने भांडणे केले नाही संघर्ष केला तर ते, ते काहीच न बोलता असे वर पाहतात आणि शांत बसतात तर त्या शांत बसण्यामध्ये सुद्धा दहावधी असतात की संघर्ष न करण्यामागची त्यांची कारण काय किंवा ते फक्त कधी निरर्थक हसतात त्या हसण्याचा अर्थ आपल्याला लावायचा असतो किंवा ते काहीच न बोलणं त्या मावनाचा अर्थ आपल्याला लावायचा असतो तर गरिबांची शारीरिक भाषा समजण्यासाठी महात्मा गांधींनी कोट काढून पंचकाने असला असेल याचं उत्तर मला नेहमी त्या गरिबांमध्ये गेल्यानंतर मिळतं वा खूपच छान सर तुमचं हे काम असं आहे की जे अनेक वर्ष टिकून राहणार आहे आणि लोकांना विचार करायला लावणार आहे शेवटी या मुलाखतीचा आणि तुमच्याशी बातचीतीचा समारोप करत असताना मला असं वाटतंय की पुढच्या कामाची दिशा मला समजून घ्यायला आवडेल दोन प्रकार आहेत एक तर लेखनाचे काही विषय माझ्या मनात आहेत आणि प्रत्यक्ष काम करण्याचे लेखनामध्ये मला एक असं वाटतं की जसं मी मग म्हणालो की तरुण मुलांमध्ये सामाजिक जागृती निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयीन मुलांसाठी मला मराठीतली जी सामाजिक भान जागवणारी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांवर मला एक पुस्तक लिहायचं आहे म्हणजे बखर शिक्षणासारखं त्याच्यानंतर टी व्ही आणि सोशल मीडियाचा लहान मुलांवर होणारा जो परिणाम आहे याच्यावरही मला संशोधन करून आणि शाळेमध्ये मुलांमध्ये सामाजिक भान राबवणारे उपक्रम कोणकोणते असू शकतात याच्यावर मला एक काम करायचं याचं कारण असं की आपल्या शिक्षणानं मुलं घडवली शिक्षण दिलं परंतु जे काही गरिबांविषयीची कणम आहे ती आपल्या अभ्यासक्रमातून रुजली नाही किंवा नैतिकता जी आहे किंवा प्रामाणिकपणा किंवा संवेदनशीलता ही पण आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आली नाही तर हे आपल्याला आपल्या आजच्या अभ्यासक्रमातून कसं आणता येईल याच्यावर मला एक काम करावं असं वाटतं त्यानंतर सध्या मी शिक्षकांच्या मुलाखतीचे एक कॉलम चालवतोय की जे उपक्रमशील शिक्षक आहेत त्यात आत्मप्रेरणेची झरे नावाची तर मला एखादा माणूस चांगला असतो म्हणजे नेमकं काय असतं एखादा माणूस संवेदनशील असतो म्हणजे नेमकं काय असतं आणि संवेदनशील शिक्षण घडवण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर पण मला एक पुस्तक लिहावं असं वाटतं आणि सध्या मी एक मालिका करतो तुम्ही मागा उल्लेख केला तसा की मी एका एका कष्टकरी समुदायाबद्दल एक पूर्ण एक दिवस राहतो ऊसतोडी दगडखान हे तर त्या कष्टकरी माणसांच्या विषयी सुद्धा कशी जगतात ही माणसं अशी एक मालिका लिहिण्याचा विचार आहे आणि हे सगळं लिखाण एक दोन तीन वर्षामध्ये मला फेकून द्यावं असं वाटतं की मला असं वाटतं की एक दोन तीन वर्षांनी पेन मोडून टाकावा आणि जामपाल सार्थ्रल जेव्हा नोबेल प्राईज मिळालं तेव्हा जामपाल सार्थ्रलनं दुसऱ्या दिवशी तो म्हटलं होता की मला ते नोबेल प्राईजही नको त्यांनी नाकारलं आणि कम्युनिस्ट पार्टीमध्ये तो जॉईन झाला होता तो म्हटलं की हे जग बदलण्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे तेव्हा मला लेखनाच्या मर्यादाही खूप जाणवतात आजकाल की प्रश्नच लोक मान्य करत नाही त्यामुळे उत्तर वगैरे तर बाजूला राहिलं त्यामुळे मला असं वाटतं की हे लिखाण थांबवून टाकावं किंवा हे चालू जरी राहिलं तरी प्रत्यक्ष आता काम केलं पाहिजे mm. जे काही जानवजागृतीचं काम आहे ते आपण केलं पण प्रत्यक्ष लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसणं हे तितकंच महत्वाचं काम आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रत्यक्ष रस्त्यावर कदाचित मी तुम्हाला दिसेल असं mm. आश्वासन नक्कीच देतो शेवटी जाता जाता मला मार्क्सच वाक्य आठवलं असं म्हटलेलं आहे की आता तत्वज्ञानांनी विचार मांडलेले आहे जग बदलण्याचा आणि लिखाणाची प्रहार क्षमता पण कमी झाली म्हणजे समजा अनिल काळात लिहिलं तर त्या काळात समाजावर जो प्रभाव पडत होता तो आज पडत नाही लोकांची संवेदना जागी करून या गरीबांचे वेगवेगळे कार्यक्रम आखणं तर यासाठी प्रत्यक्ष उतरून काम करायची गरज आहे तशा प्रकारे ज्याला उत्प्रेरक म्हणतो आपण कॅटलिस्ट म्हणतो तर असं अनेक संस्थांसोबत मला कॅटलिस्ट म्हणून काम करावं खूपच छान तर या एका सुंदर रचनात्मक आणि सकारात्मक विचारासोबत आपण या बातचितीचा भाग इथेच संपूयात तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली आणि सहज तुम्ही अनेक विषयांनी आम्हाला समृद्ध केलं आणि आमच्या जाणिव्यांना कुठंतरी धक्का दिलात एक लेखक संशोधक आणि शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष अविरतपणे कार्य करणारे हेरम कुलकर्णी आपल्या सगळ्या कामाला सलाम आणि खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इकडे आल्याबद्दल धन्यवाद श्रोते हो आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आताच आपण शिक्षण विषयक लेखन करणारे धडाडीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना ऐकलं याबरोबरच कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेते या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य दिलं होतं वैशाली जाधव यांनी आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे नमस्कार